इयत्ता चौथी विषय मराठी मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे हार्दिक स्वागत करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी आशा करते की तुम्ही सुरक्षित असाल आणि त्याचबरोबर अभ्यास देखील करत असाल. चला तर मग आज आपण आपल्या मराठी विषयाच्या तासाला सुरुवात करूया. मुलांनो, हे कशाचे चित्र आहे? फॅमिली. अगदी बरोबर, हे फॅमिलीचे चित्र आहे. फॅमिली यालाच आपण मराठीमध्ये कुटुंब असे म्हणतो. मुलांनो, कोणत्याही व्यक्तीचा आधार म्हणजे त्याचे कुटुंब असते, म्हणजेच त्याची फॅमिली असते. मुलांनो, त्या व्यक्तीचा आधार म्हणजे त्याचे कुटुंब असते. त्या व्यक्तीला सर्व प्रकारची सुरक्षितता त्याच्या कुटुंबातून मिळत असते. आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो. मुलांनो, आपल्याला आईवडील लहानाचे मोठे करतात आणि त्याचबरोबर आपली काळजी देखील घेतात. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. त्याचप्रमाणे आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबातून पूर्ण होत असते. कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा असतो, म्हणजेच त्या व्यक्तींमध्ये प्रेम व आपुलकीची भावना असते. प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते. त्याचप्रमाणे अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात. कुटुंबात आईवडील, आजी आजोबा, काका काकू, चुलत भावंडे व सख्खी भावंडे राहतात. तर मुलांनो, अशाच कुटुंबातून नाती नातेवाईक तयार होत असतात. नाती व नातेवाईक यांना आपण इंग्रजीमध्ये रिलेशन अँड रिलेटिव्स असे म्हणत असतो. तर मुलांनो, आज आपण यावर आधारित पान नंबर 69 नाती व नातेवाईक यांचा अभ्यास करणार आहोत. नाती नातेवाईक. क्रमांक 1, मदर आई, म्हणजेच आईला आपण इंग्रजीमध्ये मदर असे म्हणतो. क्रमांक 2, फादर वडील, म्हणजेच वडिलांना आपण इंग्रजीमध्ये फादर असे म्हणतो. क्रमांक 3, ग्रँडमदर आजी, म्हणजेच आजीला आपण ग्रँडमदर असे म्हणतो. क्रमांक 4, ग्रँडफादर आजोबा, आजोबा यांना ग्रँडफादर असे म्हणतो. क्रमांक 5, डॉटर मुलगी किंवा कन्या, म्हणजेच मुलगी किंवा कन्या याला आपण डॉटर असे म्हणतो. क्रमांक 6, सन मुलगा किंवा पुत्र, म्हणजेच मुलगा किंवा पुत्र याला आपण सन असे म्हणतो. क्रमांक 7, ग्रँड डॉटर नात, म्हणजेच नात याला आपण ग्रँड डॉटर असे म्हणतो. क्रमांक 8, ग्रँडसन नातू, म्हणजेच नातू याला आपण ग्रँडसन असे म्हणतो. क्रमांक 9, अंकल काका मामा, म्हणजेच काका किंवा मामा यांना
आपण अंकल असे म्हणतो. क्रमांक 10 आंट. मावशी, आत्या, काकू, मामी म्हणजेच मावशी, आत्या, काकू, मामी यांना आपण अंट असे म्हणतो. क्रमांक 11 नेफ्यू. पुतण्या किंवा भाचा म्हणजेच पुतण्या किंवा भाचा याला आपण नेफ्यू असे म्हणतो. क्रमांक 12 नीस. पुतणी किंवा भाची म्हणजेच पुतणी किंवा भाची याला आपण नीस असे म्हणतो. क्रमांक 13 हजबंड. नवरा पती म्हणजेच नवरा पती यालाच हजबंड असे म्हणतात. क्रमांक 14 वाईफ. बायको किंवा पत्नी. क्रमांक 15 सिस्टर. बहीण. बहीण यालाच आपण सिस्टर असे म्हणतो. क्रमांक 16 ब्रदर. भाऊ. भाऊ यालाच आपण ब्रदर असे म्हणतो. मुलांना अशा प्रकारे आपण नाती, नातेवाईक यांना मराठीतून आणि इंग्रजीतून काय म्हणतात ते पाहिले. आता आपण पुन्हा एकदा नाती, नातेवाईक कसे असतात ते आपण पाहूया. आई वडील. मुलगा मुलगी. नातू मुलाचा मुलगा व मुलीचा मुलगा. नातू नात मुलाची मुलगी व मुलीची मुलगी नात. पती किंवा नवरा. पत्नी किंवा बायको. आजोबा वडिलांचे वडील. आजी वडिलांची आई. आईची आई आजी. आजोबा किंवा नाना आईचे वडील. चुलत आजोबा आजोबांचे भाऊ. चुलत आजी आजोबांच्या भावाची बायको. बहीण भाऊजी बहिणीचा नवरा. भाचा बहिणीचा मुलगा. भाची बहिणीची मुलगी. भाऊ वहिनी भावाची बायको. पुतना भावाचा मुलगा. पुतणी भावाची मुलगी. काका वडिलांचे भाऊ. काकू काकांची बायको. चुलत भाऊ काकांचा मुलगा. चुलत बहीण काकांची मुलगी. आत्या वडिलांची बहीण. काका किंवा आतोबा आत्याचा नवरा. आते बहीण आत्याची मुलगी. आते भाऊ आत्याचा मुलगा. सासू पती पत्नीची आई. सासरा पती पत्नीचे वडील. दीर नवऱ्याचा भाऊ. ननन नवऱ्याची बहीण. मेवणा बायकोचा भाऊ. मेवणी बायकोची बहीण. सून मुलाची बायको. जावई मुलीचा नवरा. नातसून नातवाची बायको. नातजावई नातीचा नवरा. व्याही सुनेचे किंवा जावयाचे वडील. विहीन सुनेची किंवा जावयाची आई. साडू बायकोच्या बहिणीचा नवरा. जाऊ मोठ्या दिराची बायको. भावजाय लहान दिराची बायको. तर मुलांना अशा प्रकारे आपण नाती व नातेवाईक यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच आज आपण पान नंबर 69 वरील जोडशब्द यांचा देखील अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण जोडशब्द म्हणजे काय ते समजून घेऊया. मराठीत काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोडशब्द तयार होतात त्याला जोडशब्द असे म्हणतात. पुनरावृत्ती म्हणजे शब्दांचा पुनर्वापर करणे. उदाहरणार्थ समोरा समोर, लाले लाल, भारम भार या शब्दांमध्ये एकाच शब्दाचा पुन्हा
वापर केलेला दिसून येत आहे. मुलांनो, काही वेळा पहिल्या शब्दाचा अर्थाचा शब्द जोडून येतो. उदाहरणार्थ ओढाताण, आसपास या शब्दांमध्ये पहिल्या शब्दाचा अर्थ जोडून आलेला आहे. काही वेळा एखाद्या शब्दातील फक्त एखादे अक्षर बदलते. उदाहरणार्थ उपास, तापास, थाट, माट, अर्धा, मूर्धा या शब्दांमध्ये फक्त एकच अक्षर बदललेले आपल्याला दिसून येत आहे. तर मुलांनो, आज आपण पान नंबर 69 वरील जोड शब्द पाहणार आहोत. जोड शब्द. शब्द पहिला अंगत, पंगत या शब्दांमध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहे, म्हणजे अंगत आणि पंगत. तेव्हा जो जोड शब्द तयार होतो तो शब्द आहे अंगत, पंगत. शब्द दुसरा गडबड, घोटाळा या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहे, गडबड, घोटाळा. या शब्दामध्ये जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे गडबड, घोटाळा. शब्द तिसरा चिट्टी, चपाटी या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहे, चिट्टी, चपाटी. या शब्दामध्ये जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे चिट्टी, चपाटी. शब्द चौथा झाडे, झुडपे या शब्दांमध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहेत, झाडे आणि झुडपे. जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे झाडे, झुडपे. शब्द पाच धनधान्य या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहेत, धन आणि धान्य. जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे धनधान्य. शब्द सहा ऊठ, बस या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहे, ऊठ आणि बस. जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे ऊठ, बस. शब्द सात उष्टे, खरकटे या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहे, उष्टे आणि खरखटे. जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे उष्टे, खरखटे. शब्द आठ आचार, विचार या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहेत, आचार आणि विचार. जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे आचार, विचार. शब्द नऊ दर्याखोऱ्या या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहेत, दर्या आणि खोऱ्या. जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे दर्याखोऱ्या. शब्द दहा पैसा, अडका या शब्दामध्ये दोन शब्द जोडले गेलेले आहेत, पैसा आणि अडका. या शब्दातील जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे पैसा, अडका. शब्द अकरा वाद, विवाद या शब्दातील दोन शब्द जोडले गेलेले आहेत, वाद आणि विवाद. या शब्दातील जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे वादविवाद. शब्द बारा सणवार या शब्दात दोन शब्द जोडले गेलेले आहेत, सण आणि वार. या शब्दातील जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे सणवार. शब्द तेरा दमून, भागून या शब्दात दोन शब्द जोडले गेलेले आहेत, दमून आणि भागून. म्हणजेच या शब्दात जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे दमून, भागून. शब्द चौदा घरदार या शब्दात दोन जोड शब्द जोडले गेलेले आहेत,
घर आणि दार या शब्दातील जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे घरदार. शब्द 15 हसत खेळत या शब्दात दोन जोड शब्द जोडले गेलेले आहेत हसत आणि खेळत. या शब्दातील जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे हसत खेळत. शब्द 16 गम्मत जम्मत या शब्दात दोन जोड शब्द जोडले गेलेले आहेत गम्मत आणि जम्मत. या शब्दातील जो जोड शब्द तयार होतो तो म्हणजे गम्मत जम्मत. मुलांनो अशा प्रकारे आपण जोड शब्द म्हणजे काय व जोड शब्द कसा तयार होतो ते अभ्यासले आणि त्याचे वाचन देखील करून घेतले. तर मुलांनो अशा प्रकारे आज पान नंबर 69 वरील नाती व नातेवाईक आणि जोड शब्द आपण अभ्यासले आहेत. अशा प्रकारे आज आपला मराठी विषयाचा तास येथे संपलेला आहे. घरी राहा, सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.